जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपद्धती ही पहिल्यांदा कामे करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व गोड जबाबदार आहेत, त्यामुळेच भेटण्याची वेळ मागून देखील भेटत नाही. राजकोट किल्ला व पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा याबाबत सर्व निविदांची माहिती द्यावी. कणकवली तालुक्यातील 13 कोटींच्या 2 पुलांची निविदा ऑनलाईनला का दिसत नाही, यासह विविध प्रश्नांचा भडीमार ठाकरे शिवसेनेचे सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, उत्तम लोके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर 11 ऑक्टोबरला सर्व माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल असे आश्वासनाचे पत्र उप अभियंता श्री बातुस्कर यांनी दिले. मतदारसंघामध्ये या डिपार्टमेंट मार्फत ह्या सोर बॉर्डर मार्फत सगळीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात, टेंडर मॅनेज मोठ्या प्रमाणात. आम्ही पुराविषयी त्या लोक त्यांच्यावर आम्ही पुराविषयी बोलणार नाही, आम्ही पाठी देणार. त्यांनी हजर राहायला पाहिजे इथे. कोणी येणार नाही आम्हाला माहिती आहे. कोणी येणार नाही. डिपार्टमेंट चोर आहे, चोर मक्तेदारी आम्ही कशा की आलो इथे मला म्हणजे कसं लागतो विचार की आम्ही जर काय आम्ही जर काय आम्ही तुमचा कोणा लोकांना वेळ देत नाही की कॉन्टॅक्ट करणार तिकडे बोलवतात तू बनल्यावर.
काय विषय बसत नाही ऑफिसमध्ये, सर्व भेटायचं कसं त्यांना? मालवण मध्ये आता पुतळा जर पडला छत्रपतींचा, त्यानं तेथे जे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जी कामं काढली गेली आहेत, जी ग्रास कटिंग वगैरे सगळी जी काढली आहे, जी सोसायटीला कामं तुम्ही दिलेली आहात. सर एक तुम्ही जी वेळ मागितली, कसं आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या मालवण सभेनुसार, त्या सभेनुसार मी पण आहे तिथे अजित पाटील आहे, तुम्ही पत्रांजवळ वेळ मागितली होती, त्या वेळ मागेचं जर आम्ही उत्तर पण तुम्हाला दिलं आहे की त्यांनी साहेबांनी तुम्हाला टाईम पण दिले, डेट दिले नाही अजित तारखेला या त्यांना आगाऊ कळवायला सांगा. आम्ही काय आम्हाला असा एक वेळ होता आलो ना, ऐका ऐका तसं नाही त्याच्यात काय म्हणते तसं नाही, म्हणजे मुख्यमंत्री आहेत सर्व. प्रश्न काय दिले तुमची व्यवस्था आहे, तुम्ही लिस्ट द्या, त्या पद्धतीने आम्ही उत्तर पाहू. सर आता तुम्ही मला जे प्रश्न विचारला आता समजा, नाही नाही पालक मालवणचं प्रश्न उत्तर एक काम करा, आमचे मालवणचे माहिती देणार कोणतं बोलो माहिती बोलो माहिती बोलो माहिती देणार बोलो. तुम्ही आम्हाला हो साहेब हेरा हेरा पेरीने चालू नका, विषय साहेब चालू नका, तुम्ही पैसे सर्व वडांच्या वतीने बसलात ना, सर्व वडांच्या वतीने बसलात ना, हे सांगू नका. मालवणचा दिन याचा दिन कोणाला सांगा, मी प्रशासन चालवलेला माणूस आहे, लक्षात घ्या, काहीतरी उत्तर द्यायचं. तुमच्याशी वैयक्तिक वाढणं आमचा खुर्चीशी वाद आहे, जर असे सर्व गोड नसतील तुम्हाला माहिती कोणाकडनं घ्या, अजित पाटलाकडनं घ्या नाही तर अजित पवारांकडनं घ्या, माहिती घ्या आणि आम्हाला द्या. तुम्ही हे उत्तर हे ऐकायला आम्ही इथे आलो नाही, तुम्ही मालवणचे म्हणून आमचा संबंध नाही, जो कोण असेल त्याच्याकडनं माहिती घ्या आणि द्या. सर्व गोडनी तुम्हाला पाठवलं ना, मग माहिती द्या. तेच म्हणाल मग मी सांगतो घ्या, माहिती लिहून घ्या, सर्व माहिती लिहून घ्या, सांगतो ती घ्या लिहून, सगळं माहिती काढून तुम्हाला कळवतो. कधी करू माहिती मिळाल्याबरोबर उद्या माहिती पाहिजे, उद्या माहिती पाहिजे. हा जास्त अडकलो या हेलिपॅड जो खर्च झालाय त्या हेलिपॅडची सगळी इस्टिमेट ग्रास कटिंग केलंय, जे ग्रास कटर मारलंय त्याचं इस्टिमेट वर्क ऑर्डर, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मजूर संस्थेनं काम दिली आहे त्या मजूर संस्थेचं इस्टिमेट त्याच्या वर्क ऑर्डर या पाहिजे सावकाश सांगतो. तुकडे करण्याचे नंतर बोलते, नंतर बोलू, जे मागतो ते मागते, तुकडे विकले नंतर बोलतो. हेलिपॅडची जी हेलिपॅड केली त्या हेलिपॅडची माहिती इस्टिमेट त्याच्या वर्क ऑर्डर आणि आता हेलिपॅडची सद्यस्थिती ह्याचे फोटोग्राफ, शिवाजी महाराजांचं जे फाउंडेशन पासून सगळं झालं त्याचं इस्टिमेट त्याची वर्क ऑर्डर त्याची माहिती सगळी, ग्रास कटिंग जे केलंय 13 लाखाचं त्याची सगळी माहिती आणि कुठची काम आहे छत्रपती तिकडे सगळी माहिती मिळते सगळी. सोसायटीने कोणाला दिली ते वर्क ऑर्डर मागितले ना, आपल्या सोसायटीने द्यावं तर डिप्लोमा ऑर्डर नाही कशाचे देऊ, त्या अनुषंगाने जे रस्ते झाले त्या रस्ते झाले त्याच्या वर्क ऑर्डर जे जे झाले त्या 2 महिन्यामध्ये मोदींच्या दौऱ्याच्या नावाखाली जे जे झाले ते सार्वजनिक बांधकामने खर्च केलेला, सार्वजनिक बांधकामने त्या 2 महिन्यात केलेला खर्च, हॉटेल खर्च सगळे हॉटेल खर्च जे झाले ठीक आहे. रस्ते जे जे झाले मोदींच्या मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या नावाखाली जे जे रस्ते झाले ते रस्त्यांची सगळी माहिती, आता जे पेपरला आलंय 20 कोटीचं जे काय केलं असेल टेंडर काढलं ना त्याचं जे काय नवीन नवीन त्या 20 कोटीची माहिती त्यांनी ठेवले ना, तुम्ही बाकीचे कशाला विचारता आता का, त्यांनी दिल्यानंतर बोलू ना.
आपल्याला काय बघू नका ते काय उद्या ते सांगणार आहेत हे असे देता येत नाही माहितीचे अधिकार. जर तुम्ही पैसे खाले असाल तर माहितीचा अधिकार वापरायचा. जर तुमचं पारदर्शक असेल तर मागितलेली माहिती उद्या द्या तुम्ही काय बरोबर. आणि काय राहिले एक मिनिट फक्त हे ह्या सगळ्या मॅनेज करतात सगळ्या गोष्टी आहेत. तर टेंडर क्लार्क जरा दोन मिनिटं बोलत होते. टेंडर क्लार्क बोलत कोण आहे दुसऱ्यांनी मोदींच्या दौऱ्यांच्या वेळी हॉटेलसाठी जे खर्च केले तुमच्या याच्याकडनं हॉटेलसाठी जे खर्च केले ती सगळी हॉटेलची माहिती बिलर सगळी करा ना एवढं तुम्ही पारदर्शक. बोरसमध्ये जे सब रिजन आहे त्याचं ऑफिसचं इंटरियर डिझाईन आणि एवढं टेंडरला झालं पाहिजे. फर्निचर्स वगैरे झालं विचार माहिती का माहिती का फोन करून विचारा माहिती का झालं का विचार सब डिव्हिजनचं आहे का ओरस फर्निचर झालं फोन करा की सर त्याची माहिती पाहिजे आम्हाला आता आता पाहिजे तुम्ही फोन करून विचारा माहिती का माहिती विचार झालं का विचारा तुम्ही सर गप कसं झालाय ते कसं मग आवाज सांगता त्याला माहिती विचारा तुम्ही साहेबांच्या वतीने आलात ना विचारा त्यांना फोन करून. दुसरं म्हणतो आता टेंडर नोटीस कितीपर्यंत झालेलं आपले ऑनलाईन 25 मग 18 नंबरची नोटीस का दिसत नाही ऑनलाईन तुमच्या याच्यावर. 18 नंबरची आपण त्या लावण्यामध्ये काढली तर अजून तुम्ही प्रहारमध्ये साहेब प्रहारमध्ये तुम्ही नोटीस दिली आहे काय नोटीस दिली आहे प्रहारमध्ये. ही दोन कामं आहेत 6 कोटीचं किती आहे 6 कोटीचं ना 6-12 कोटीची कामं दोन आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात गोदवळे मळशेवाडी येथे पुलाचं बांधकाम आणि कलमट येथे कानलबिडेवाडीवर पुलाचं बांधकाम. आणि ह्या नोटीसमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की 3 तारीख पासून सकाळी 10-11 वाजेपर्यंत 7-12 मुख्य आणि तुम्ही 14-10 पर्यंत निविदा नोंद करणार 14-10 पर्यंत म्हणजे किती दिवस आहे आता. ही नोटीस तुम्ही दिली की कोणी दिली आहे ही तुम्ही नोटीस दिली आहे टेंडर पेपरला आली टेंडर पेपरला हो साहेब कसं आहे टेंडर पेपरला हे नोटीस नंबर किती आहे 18 नंबर घेतले 18 आहे 26 आज प्रेझेंट आहे तुमच्या याच्यात 26 नोट आहे ऑनलाईन 18 ची का दिसत नाही साहेब मॅनेज करतात काम आहे मॅनेज काम करतात नोटीस नोटीस काय स्टे लावली समोर टेंडर नोटीस काय आली नाही ऑनलाईन काय आली नाही काय लागली नाही ऑनलाईन एक तास फक्त शो करणार आहे जेव्हा ते शो झाले फक्त शो करणार यांचे साहेब मला 18 नंबरची होत नाही 23 नंबरची कशी होती लोड त्यांना सांगा फक्त काय लावलं तुम्ही डीपीडी काय नाही साहेब हे मॅनेज काम मॅनेज ओपन करणार आम्ही पण देतो पैसे तिकडे आलेले पैसे कसे काढतो बघा महाटेंडर.com ना हे स्वायत्त आहे तिथं पीडब्ल्यूडीसी काय संबंध आहे ते एक वेगळं ऑर्गनायझेशन जी टेंडर मॅनेज करतं आणि ते असं आमच्याकडे ऑनलाईन ऑनचा काय संबंध नाही ऑनलाईनच नाही तुम्ही ऑनलाईन म्हणजे ती सिस्टीमच वेगळी आहे ती पूर्ण नाही काय त्याच्यात सगळी अपॉइंटमेंट आहे बीएमसीची नाही येते आपली जबाबदारी महाराष्ट्राची आपली जबाबदारी नाही का बीएमसीची आपली जबाबदारी नाही की ऑनलाईन ते जायला पाहिजे म्हणून त्या बीटीपी झाल्यानंतर मग नोटीस कशाला दिली आहे मग तुम्ही पेपरला नोटीस नाही तर कशाला घाई का नोटीस कशाला कशाला दिली
साहेब उद्या पेपरला जीटीपी झाले पेपरला देऊन टाका टेंडर पेपरला टेंडर पेपरला देऊ नका साहेब नाही टेंडर पेपरला देऊ काय घ्यायचंय सध्या हे काम हे झालेलं नाही त्याच्यामुळे येत आहे असं काय करतं तू एका बोलून काय उपयोग नाही ते देऊ दे आमचा आरोप आहे तुमच्या डिपार्टमेंटला हे नव्हते पेपर जाऊन दे पेपर हे आम्ही देत नाही तुम्ही काय करत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज कुठे पडतो तुम्ही काय करत नाही तुम्ही जर 2 मिनिटं गप्प मी सांगतो आहे का मी काय बोलतो ते तुमची जबाबदारी आहे तुम्ही हे माझा म्हणजे सक्षम आरोप आहे साहेबांसाहेब यांच्यावर की ह्यांनी हे 12 कोटीची 2 कामं ठेकेदाराबरोबर ठरवलेले आहेत आणि हे त्याच दिवशी एक दुसरं ओपन करून ते टेंडरला ऑनलाईन दाखवून ते कामं वळणार आहे आणि याला सगळं सर्वसी सर्वांचा पाठिंबा आहे. समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-0202 94-21-14-54-24 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.